केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि शनिवारी दुपारी 3:30 अमित शाह लालबागमध्ये दाखल होतील. अमित शाह लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये 25 मिनिटं असतील. शहांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी आता सुरू आहे. मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या तिसऱ्या दिवशीही भाविकांनी भरभरून दान दिले. दानाची मोजात आता सुरू झालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 60 लाखांची कॅश देणगी स्वरूपात आलेली आहे. तर 183 ग्रॅम सोनं आणि 6000 ग्रॅम चांदी भक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केली. किंग खान शाहरुख खाननं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. शाहरुखनं लालबागच्या राजाच्या मंडपात येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा अब्राहमही होता. शाहरुखनं पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी मंडळाच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी त्यांनी कसबा गणपतीची आरती केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुचाकीवरून प्रवास करत पुण्यामधल्या मानाच्या तसंच प्रमुख गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि विशेष म्हणजे पुणेकरांना आपल्या ताफ्यामुळे कुठलाही त्रास होऊ नये यासाठी बावनकुळे यांनी स्वतः दुचाकी चालवत शहरातल्या विविध गणेश मंडळांना भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गू शहरामध्ये गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं. या आरतीमध्ये घुग्गू शहरातला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख आणि बौद्ध धर्मीय सहभागी झाले. जय श्रीराम गणेश मंडळानं हा सामाजिक एकोप्याचा उपक्रम राबवला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारही यावेळी उपस्थित होते. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईकांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी विनायक राऊतांच्या घरी भजनामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले. गणेशोत्सव काळात कोकणामध्ये एक वेगळंच वातावरण असतं आणि तेच अनुभवण्यासाठी कोकणात आलोय अशी प्रतिक्रिया आदित्यने दिली. पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरच्या कारभारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाला 35 किलोचा चांदीचा सात चढवण्यात आला. आळ्यावरचा गणपती म्हणून या बाप्पाची पूर्वी ओळख होती. श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा या मंडळानं आपल्या लाडक्या बाप्पाला चंदेरी साज अर्पण केला. सोलापूरमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत गौराईचं आगमन झालं. 2.5 महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसानं गौरी आगमनावेळी हजेरी लावली. सोलापूरकरांचा आनंद द्विगुणित झाला. घराघरात भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवत गौराईचं स्वागत करण्यात आलं. सह्याद्रीची उंची म्हणजे